हाय यूट्यूब तात्या, हाय आमच्या भावाला बहिणीला, काय चाललंय मग वय? झालंय का नाही चहा पाणी? हा झालंच असन, माहित आहे मला. काय नाही, आमच्यावाला पण झालंय चहा पाणी. आणि पाणी आलं बरं का सकाळी सकाळी पाणी आले, बापरे 7 वाजता पाणी आले. तुम्हाला काय सांगू, आणि इतकी थंडी वाजली, इतकी थंडी वाजली, तुम्हाला काय सांगू. कपडे धुवून टाकले तर मी आहे बघा, हे का सगळे कपडे धुवून टाकले तर ओली झाले. आणि आले मी आता तुम्हाला बोलायला उन्हामध्ये, हे बघा कशी ओली झाली आहे का. तर मी म्हणलं चला काय नाही 2 मिनिटाचा व्हिडिओ काढतं, भाऊ बहिणीला हाय हॅलो करावं, तर कारण की सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचा व्हिडिओ नाही काढला ना. तशी तर तुम्हाला बोलतच राहते मी, ऐक नाही बडबड करतच राहते. तर थंडी वाजायची मला लय, मी उन्हात उभा राहते बरं का. खरंच लय थंडी वाजायली, सकाळी सकाळीच पाणी सोडलं या बाबांनी, दुसऱ्या बाबांनी सोडले बरं का. कोण होता काय माहितात पाणी सोडायला, त्यांनी सोडले पाणी. आणि मला तर बोलता सुद्धा येणार नाही आता, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला इतकी थंडी वाजा, इतकी थंडी वाजा, तुम्हाला बोलता सुद्धा येणार नाही मला. मी बसले आता मला उन्हामध्ये यावं जास आणि बोलावं तुम्हाला, ऐक नाही. कपडे धुवून काढले तर तुम्हाला दाखवते मी. पाणी आलं ना की सगळा राडा एकच निघतोय, पाणी आलं की हाव की नाही निघतोय का नाही, सगळ्याच्या घरी तेच आहे. पाणी आलं की पूर्ण धुणं, धान फरशी धुणं, सगळं 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 एकत्र निघत आहे. आणि मग सगळं काम राहत आहे बाजूला आणि तेच करायला लागतं, आहे की नाही. कारण की तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला 10 दिवसाला पाणी आहे, मग 10 दिवसाला पाणी आहे, मग त्याच्यामुळं आम्हाला कसं सगळं काम सोडावं लागतं आहे. आज व्हिडिओ सोडायचा होता कॉमेडीचा, तो पण नाही सोडला. आणि सगळं काम राहिलंय बाजूला, दाजी काय करत होता बघा, दाजीचं काम पाहत का. फरशी धुवून काढली मी, इकडं पण धुतलेत कपडे होता. मी इकडे होते, आहे की नाही. दर्ज लावून घे दाजी, तेवढा दर्ज लावा. हे बघा का मला थंडी वाजली, दाजी म्हणली आणि मी पाणी काढते, थांबते बघित होती थांबाय. सुकणार नाही म्हटली, मीच काय नाही होते आता पाणी, पण मला लय थंडी वाजली ना, तर मी म्हणलं थोडं चला उन्हात उभा राहावं, तर लय भिजले. तर मग दाजीचं बिचारे घेतलेत खराटा आणि काढायला, काय काम नाही केलं का म्हणता आणि काम करताय करतो दाजी, हाय की दाजी कचून काही काम केलंय का. तुम्हाला वाटत की काम करत नाही दाजी, तुम्हाला माहिती आहे कसे खतरनाक आहे की नाही दाजी. काम आले एका बकेटीला सुद्धा हात नाही लागला, त्याला बकेट सुद्धा उचलून देणार, पण आज काढायला येत पाणी थोडं थोडं करीत, असं काय नाही बरं का. करते तर भाजी मंडीतलं ते आणून देत मला, मी भाजी मंडीमध्ये काय जात नाहीये. आणि करते चला संसारासाठी तर करत लागते होय, कोणाला काय व्हायला सर, संसारासाठी करत लागते म्हणजे करत लागते खरे खोटे. म्हणजे कोणी का मुख्यमंत्री असू का, इंजिनियर असू का, कोणी का असणार, करा लागते का नाही होय. हा हे बघा का मोटर काढून काही इकडे मोटर काढून मोटर आणायला लागत होती मला. पहिले लय दैन होती हो, लय दैन होती खरं सांगायची मी तुम्हाला. आता या 2 वर्ष झाली मोटर घेतली, पूर्ण धुवून काढलंय का. ही मोटर सुद्धा नव्हती आम्हाला, ही मोटर मी गटाचे पैसे उचलले होते मायावाले बरं का, गटाचे पैसे आले होते आणि मग मोटर घेतलेली ती. आता जुनी मोटर होती, पाणीच नव्हतं, मी लय भांडणं करायचे दाजी संग. पाणी आलं की आम्हाला पाणीच नाही भेटायचं, मग मी भांडणं करायचे दाजी संग. खोकं कुठे लावले पाहिजे का तुम्हाला, दाखव का कबुतराचं खोकं पा, आहे का पळून गेले होते सगळे कबुतर पळून गेले होते, पण ते डबल आले
मग इथं खोकं लावलंय दाजीनं, खोकं बोल बांधून दिले बघ आहे का कबुतरासाठी है का। हे सगळं धुवून घेतलंय मी, फरशी वाटा बिटा सगळं सगळं धुवून घेतलंय। म्हणजे कसं माहिती आहे का, पाणी आलं ना माणूस सगळं आवडतोय, पटापटा पटाकटा खप खप खपटा पटा पटापटा खपा खप टपाटप, लाईक करा फॉलो करा। ओ माय गॉड, बापरे काय करणार, तुम्ही म्हणजे पाहिलं का काय म्हणाली। बरं भान बहीण, जे कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर त्यांनी प्लीज प्लीज लाईक करा फॉलो करा खपा खप टपाटप, हो की नाही झालं काय। दाजी येऊन उभारली अगवा, येऊन उभारा चला आता येते मी आता इकडं, चप्पल घालते मी, चप्पल नाही घालीत पाय ना मायावले मातीमध्ये भरते। डोळ्याने डोळ्याले केला इशारा, दिवाणी झाली सग दिवाणी झाली सग दिवाणी झाली सग पोरी वयात आली सग, मस्त का नाही। बर चला आता बसली तर चंपी बसली, खरजुली चंपी आपली, सूर्या बसल्या सगळेजण बसले, उन्हामध्ये येईल थंडी वाजाय, तुमच्याकडे आहे का थंडी आहे, लय थंडी पडली बाबा आज काय, कोयला पाणी नाही मारलं मी, कोर पडला हा बघा कोर पडला पाणी नाही मारलं, बसली चला मी खालीच बसते आता। लय थंडी वाजायली बाप्पा, ही थंडी कशालाच येते, पण कशालाच येते थंडी आहे, गाड्याचा आवाज रोड इकडूनच आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे मी सगळं दाखवलेलं आहे, रोड इकडूनच आहे आपल्या घराच्या तिकडून पलीकडून थोडं। थंडी इतकी वाजायला लागली ना तर माणसाला असं कसं तरी कसं तरी व्हायला लागलंय मित्रांनो। हो रात्री म्हणली की तुम्हाला म्हणलंय की उद्या सकाळी म्हणलं बा हे टाकीन तुम्हाला रेसिपी टाकीन, एक खिम्याची हरभऱ्याच्या भाजीमध्ये खिमा, हरभऱ्याच्या भाजीमध्ये खिमा खाल्लाय काय तुम्ही कधी वय खाल्लाय, कमेंट मी टाका बरं का मला, कोणी कोणी खाल्लाय हरभऱ्याच्या भाजीमध्ये आणि रेसिपी टाकू का नको। मला माहिती आहे तू हरभऱ्याच्या भाजीमध्ये किमा, हा तुम्ही खाऊन तर बघा एक बार निस्तं खाऊन बघा, मग तुमच्या नाही पाणी सुटलं ना तिथून तर काय म्हणायचं, तोंडाला म्हणते मी डबल म्हणतात कुठं पाणी सुटते आता, तोंडाला म्हणते मी तर नाही खरंच मस्त होऊन जाते, एकदम नंबर वन होऊन जाती, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन बरं का। पण आज कसं माहिती आहे का, मटण बिटण सगळं आणून ठेवलं आहे पण केलीच नाही, कारण की आता हेच पाणी मधामध्येच आलं आहे, मला वाटलं उद्या येईन, तसं 10 दिवसा रविवारच्या रविवारी येतं आहे आम्हाला पाणी, पण आज सोमवार आहे ना रविवारी नाही आलं, मग आता रविवारी कधी कधी सोमवारी कधी मंगळवारी असं बुधवारी असं 9-10 दिवसाला 9-10 दिवसाला येतं आहे आम्हाला, रोज पाणी नाही येत तुम्हाला तर चांगलं माहीत आहे। आणि मग मी काय म्हणलंय म्हणलं आता भाजी करीन मी, आधी हेच करणार होते रेसिपीच करणार होते रेसिपी याचा व्हिडिओ, पण पाणी आलं आणि त्याच्यात बसले आणि कॉमेडीचा व्हिडिओ पण राहून गेलाय, बरं कॉमेडीचा व्हिडिओ पण नाही आला तुम्हाला, तर नक्कीच संध्याकाळ राहीन तुम्हाला 5 वाजता मायावाला कॉमेडीचा व्हिडिओ, तर नाही नक्कीच राहीन बरं का, खोटं नाही बोलत, हो मी रात्री म्हणले होते तुम्हाला, कारण की एक आपला भाऊ आहे काय नाव आहे का ना भावाचं, तो म्हणला ताई मी तुमची कॉमेडीचे व्हिडिओ इतकी आतुरतेने वाट पाहत राहतोय की तुमचे कॉमेडीचे व्हिडिओ कधी येतात कधी येतात, तर म्हणे मी आतुरतेने वाट पाहत राहतोय पण तुम्ही टाकत नाही, पण सॉरी भावा बरं का 2-4 दिवस थोडी माझी तब्येत बरोबर नव्हती तर त्याच्यामुळं काही व्हिडिओ नाही टाकले बरं का, पण आता नक्कीच करीन व्हिडिओ, कसं आहे माहिती आहे का माणसाच्या मागं पण राहते ना काही ना काही ना काही राहते दुखत राहते तुम्हाला तर माहिती आहे, आणि चांगल्यातलं चांगला व्हिडिओ द्यायचा मी कोशिश करते खरं का खोटे वय, तर नक्कीच टाकीन भावानो बहीण व्हिडिओ, कसं आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या संगीत ताईचं दुखत आहे, आणि तरी पण लाईक करा फॉलो करा खपा खप टप्पा टप काय, हां जे नवीन असलं त्याने आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कसं आहे कसं नाही याच्यामध्ये टाका मला, पण घाण कमेंट टाकू नका, चला जाऊ द्या घाण कमेंट करण्याचं काय नाही आपलं, कारण की हे बघा तुम्हाला माहिती आहे चांगला जर माणूस कोणी पुढं चाललं ना तर लोकांना देख होत नसते मागं खिचण्याचा प्रयत्न करतात, हो की नाही, तर त्याच्यामुळं कसं आपल्याला काय टिकटॉकपासून ही सवय पडलेली, लय टिकटॉकला पण लय घाण घाण कमेंट टाकत आहे आम्हाला, टिकटॉकला तर अक्षरशः मला ट्रोल केलं होतं काय करणार होय,
पण एखाद दिवस लेकाचा टेस्ट सापडत असते, जे माणूस आहे का लेकाचा टेस्ट सापडत असते, त्याच्यामुळे कसं म्हणते का जरा माणसाने कसं अवकातीत राहिलं पाहिजे ना, अवकात मध्ये राहूनच जरा कमेंट टाकली पाहिजे, जे घाण कमेंट करतात ना त्यांना सांगते बरं का मी इतक्या मला काय फरक नाही पडत। हां तुम्ही म्हणता ना खप्पा कपटा पटप म्हणतीस तू त्याच्यामुळं, तर नाही खप्पा कपटा पटप मी फक्त म्हणते लाईक करा आणि फॉलो करा बस, माझ्यावाला दुसरा काय हेतू नसतो घाणेरड्या बरं का, त्याला तुम्ही घेणार त्या घाणेरड्या हेतू, हेतू त्याला मी काय करणार, मी तर काय करू शकत नाही ना, आणि तुमच्या सगळ्याच्या मनासारखं राहतं मी शकत नाही, मी मग जगत असते, मी कोणाच्या जीवावर जगत नसते, कोणासाठी जगत नसते आणि कोणाच्या म्हणण्यावरती जगत नसते काय, तर त्याच्यामुळं कसं आहे माहिती का घाण कमेंट करणार आहे हो, मला फरक नाही पडत, मला काहीच फरक नाही पडत बरं का। दाजी आज बिचारा दाजी मला चहा करून देणार आता है की दाजी, चहा करून दाजी पाहिलं का म्हणजे दाजी तुम्हाला म्हणजे मी आपल्याला कॉमेडीचे व्हिडिओ करते काढून थांब त्या भावाचे आपल्या किती सगळ्याचे मेसेज ताई तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ टाका, दोन दिवस झाले नाही टाकले कॉमेडीचे व्हिडिओ, दोन दिवस झाले तर इतके मिस करतात ना भाऊ बहीण खरंच, आणि एवढं प्रेम देताय तुम्ही तर खरंच तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। आता बोलावं वाटलं की बोलच वाटतं, दोन मिनटाचा व्हिडिओ म्हणले चांगला 11 मिनिटं झालाय आहे का काही, मला वाटतंय का काही सांगा बरं तुम्ही, आता तुम्हीच सांगा कौरक बोलू सांगा बरं तुम्ही, हां तुम्हाला बोलायला लागलं की मला समजतच नाही किती मिनिटाचा व्हिडिओ व्हायला आणि किती मिनिटाचा नाही, तर भाऊ सॉरी बरं का, मी बघ बघ थोडी ऐकून घ्याचा काय नाही तुमची संगीतात आहे की नाही, तर थोडी ऐकून घ्यायचं काय नाही, आता बाय जरा आता लईच लईच व्हायला लागला व्हिडिओ, पुढं 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 पुढंच चाललाय आता बाय बाय, कुठं झाले ऑफिसला चालले चालले आम्हाला खायला आणतो का नाही दाजी बोला का, वडापाव नको गाय बाय मी नाही खात वडापाव पिडापाव, मला खायला आणा दाजी माहिती का, हा ना भजी आणा भाकरी संग खाई मिरची पण आणा त्याच्यात भजी, सांगेन मी आता दाजीला आता मस्त पैकी खाते आता भाकरी संग खाते भजी आणि वाळे पिंथून आता वाळे म्हणजे उन्हाने वाळलाय ना गाऊन हे काय वाळे तुम्ही म्हणता ना वाळली काय, तर वाळले आता घरात चालले मी चालले आता थोडे लाईव्हला जाते इंस्टाच्या लाईव्हला जाऊन बसते नाही इंस्टाच्या नाही तर मग हा इंस्टाच्या संध्याकाळ दुपारच्या राहते आपली लाईव्ह यूट्यूबची 1-2 वाजता राहते संगीता अंकुश गायकवाडची दाजीची आणि 8 वाजता संगीता प्रोडक्शनवाली राहते, तर बघा जा लाईव्ह पण थोडीफार कर जा सपोर्ट खरं खोटे आता नाही बोलू शकत बघा किती बापरे 2-2 मिनिटाचा माणूस, तर एक भाऊ तर बहीण मला 2-3 जणी मेसेज टाकलेत काय ताई तुम्ही म्हणता 2 मिनिटाचा व्हिडिओ आणि चांगला मोठा लट व्हिडिओ बनवून टाकतात बरं सॉरी सॉरी आता बाय बाय लव यू लव यू।